नमस्कार श्रोते हो, गेले 7-8 दिवस आपण महाराजांची भारत भ्रमंती, महाराजांचं एकंदरच त्यांचं व्यक्तिमत्व, त्यानंतर महाराजांनी केलेलं कार्य, महाराजांचा उपदेश याच्याविषयी बोलतोय। तर आज आपण थोडंसं महाराजांकडनं वेगवेगळ्या भक्तांना, त्यांच्या सेवकांना पादुका ज्या मिळाल्या, त्या पादुकांची सद्यस्थिती काय आहे किंवा त्या कोणत्या परिस्थितीमध्ये मिळाल्या, तर त्या संदर्भामध्ये थोडी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊया। आता बघा की अक्कलकोटचे जे मालोजी राजे होते ते गुरुप्रतिपदेच्या उत्सवाला गाणगापूरला जात असत आणि महाराज आल्यानंतर 1-2 वर्ष ते गेले। तिथे त्यांनी पूजा वगैरे केली, काय ब्राह्मण भोजन घातली, 2-3 रात्र मुक्काम केला। तर 2 वर्षानंतर साक्षात दत्तात्रयांनी त्यांना दृष्टांत देऊन सांगितलं की यापुढे तुला इथे येण्याची गरज नाही, आमचं अस्तित्व सध्या अक्कलकोटात आहे, तर पूजा आणि हे सगळं अभिषेक तू तिथे कर। तर त्यानुसार मग त्यांच्या लक्षात आलं की महाराजच दत्तस्वरूप आहेत आणि मग मालोजी राजेंनी स्वामींकडनं त्यांच्या पादुका मागून घेतल्या आणि मग तिथे गुरुप्रतिपदेचा उत्सव तेव्हापासून मालोजी राजेंनी जुन्या राजवाड्यात सुरू केल्या। आता महाराजांनी दिलेल्या ज्या पादुका आहेत त्या पादुका जुन्या राजवाड्याच्या देवघरात आपल्याला पाहायला मिळतात। आता पादुकाच का, तर महाराज कसं लंगोटी नेसत असत, त्यांच्या गळ्यात एक माळ होती, त्यांनी अंगभर कपडे घातले नाहीत, अंगठ्या घातल्या नाहीत, काहीच केलं नाही। तर काही जे भक्त होते ते भक्त काहीतरी प्रसाद म्हणून मागत असत महाराजांकडे, मग महाराज काय देणार? पायात जे काही असतील, कधी जोधपुरी जोडे असतील, कधी खडावा असतील, चर्मपादुका असतील, त्या काढून देत असत प्रसाद म्हणून। असं बरेच लोक मला म्हणतात की त्या पादुकाच का, तर त्यांच्याकडे दुसरं द्यायला काहीच नव्हतं, आशीर्वाद तर त्यांनी ते देतच होते। त्यामुळे महाराजांच्या सान्निध्यात जो माणूस आला तो वाईट असला तरी त्याचे दुर्गुण जाऊन त्याचं कल्याणच झालं, कारण महाराजांनी कोणत्याही माणसाचा त्याचे दुर्गुण घालवून त्याला आपलासा केला, कोणाचा द्वेष केला नाही। तर अशा लोकांना, तर त्यामुळे आणि या पादुका सुद्धा महाराज घालत असत असं नाही, अनेक लोक होते की ते महाराजांना पादुका आणत असत, महाराज अनवाणी चालतात, कारण महाराज आयुष्यभर शेकडो किलोमीटर पायी त्यांनी पदयात्रा केली। जेव्हापासून ते कर्दळीवनात प्रकट झालेतून निघाले भारत भ्रमंतीसाठी, तर ते आयुष्यभर चालतही होते। अक्कलकोटला आले तेव्हा त्यांचं 700 वय त्यांनी पार केलेलं होतं, 22 वर्ष अक्कलकोटला राहिले, 10-10 किलोमीटर ऐतीच चालत असत, चालत नाही ते इतके फास्ट चालत असत की बाकीच्या सेवेकऱ्यांना त्यांच्या बरोबरीने पळावं लागायचं इतकं। तर योगी होते, महायोगी होते, त्यांच्याबद्दल काय बोलायचं। तर कुणी काही मागितलं तर प्रसाद म्हणून पायातले ते पादुका देत असत, कुणाला खडावा जे पायात असेल ते। पुन्हा त्यांच्याकडे कुणीतरी येतात, स्वामीसुत जे होते, ते स्वामीसुत आणि त्यांचे 2 मित्र, त्यांनी व्यापार केला, त्याच्यात तोटा झाला आणि मग कुणीतरी महाराजांचं नाव सांगितलं म्हणून स्वामीसुत त्या मित्रांसह अक्कलकोटला आले। तिथे आल्यानंतर मग महाराजांची कृपा झाली, खूप मोठी गोष्ट आहे ती, परंतु महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली, ते तिघेही मुंबईला परत गेले आणि पुन्हा त्यांनी व्यापार केला, त्याच्यामध्ये त्यांना फायदा झाला आणि मग त्यांनी असा विचार केला की आपण महाराजांच्या कृपेमुळे झाला तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी, जे नफा मिळाला म्हणजे जे नुकसान झालं होतं ते भरून वर पैसे मिळाले त्यातला काही भाग आपण त्यांना देऊ म्हणून हे स्वामी सुद्धा आले। तर तेव्हा महाराजांना विचारलं की मी असं अर्पण करायचं काय देऊ, तर ते सफेद सफेद असं म्हणाले, सफेद म्हणजे चांदीच्या पादुका। मग महाराजांच्या पायाचे ठसे घेऊन स्वामी सुतांनी मुंबईत येऊन पादुका तयार केल्या, एकदम कोरीव काम केलेल्या महाराजांच्या पादुका तयार केल्या, त्या अक्कलकोटला नेल्या आणि महाराजांनी 14 दिवस त्या पायात ठेवल्या होत्या, चांदीच्या पादुका 14 दिवस महाराजांनी त्या वापरल्या आणि मग त्यांना प्रसाद म्हणून परत दिल्या। आता कांदेवाडीच्या मठात त्या होत्या, आता सध्या त्या कांदेवाडीच्या मठात नाही,
स्वामी सुतांची कन्या सिद्धाबाई तिने 1907-08 दरम्यान चेंबूरला मठ काढला, तर त्या पादुका तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. मालोजी राजांना दिलेल्या पादुका जुन्या राजवाड्यात पाहायला मिळतात. अशा एक एक पादुकांचा इतिहास तुम्हाला सांगायला गेलं ना तर 50-100 व्हिडिओ होतील. अगदी तुम्हाला सहज 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 छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सांगते. सुंदरराव नवलकर म्हणून सुंदरराव रामराव नवलकर हा मुलगा म्हणजे रामराव नवलकर स्वामींचे भक्त होते. गंमत अशी आहे की मुंबईतले पाठारे प्रभू क्षत्रिय समाजाचे असंख्य लोक, कारण हे श्रीमंत लोक सुशिक्षित आणि बांधकाम क्षेत्र आर्किटेक्चर वगैरे सगळ्या याच्यामध्ये पुढाकार असलेले, आता भाऊ रसूल ते त्याचे विनायक वासुदेव आगासकर कीर्तिकर नवलकर सगळी मंडळी अशी होती आणि महाराजांच्याकडे येणारी जाणारी होती. तर हे रामराव नवलकर सुंदर 7-8 वर्षाचा मुलगा त्याला घेऊन अक्कलकोटला आले. 7-8 दिवस तिथे राहिले हे केले आणि महाराज मुलांबरोबर खेळत असत दुपारच्या वेळेला, तर महाराजांबरोबर खेळण्याचं भाग्य त्याला. आणि एकदम गोरा गोमटा चुणचुणीत मुलगा, महाराजांनी जाताना त्याला जवळ बोलावलं आणि म्हणाले तुझा सदरा पुढे कर, आणि त्यांच्या सदऱ्यामध्ये स्फटिकाच्या पादुका टाकल्या. तसे एवढ्या स्फटिकाच्या पादुका आहे आणि त्या त्यांनी घेतल्या, त्या त्यांनी आणल्या. आणि तो मुलगा मध्येपर्यंत त्या पादुका त्या उशागती असायच्या, त्यांनी त्या बाजूला केल्या नाही. आणि त्या काळामध्ये पुढे ते टेक्स्टाईल इंजिनियर झाले. परदेशात जाण्याची संधी होती, आई वडिलांनी पाठवलं नाही तू इथेच राहा म्हणून, तर ते इथेच राहिले. मग त्यांनी पहिला जो आपला पगार झाला त्याच्या चांदीचं आवरण केलं आणि आता त्या पादुका ज्या आहेत त्याचा त्यांचे नातू जे आहेत तर ते वयस्कर आहेत, त्यामुळे त्या पादुका त्यांनी गोव्याला सनातन प्रभातच्या आश्रमामध्ये ठेवल्या, इथे तुम्हाला त्या पाहायला मिळतात. तर त्या स्फटिक पादुका सुंदरराव नवलकरांना मिळालेल्या, अशा प्रत्येकाला मिळालेल्या. आता तुम्हाला सांगते की भाऊ रसूल जे होते त्यांच्या संदर्भात गोपाळभाऊ केळकरांनी लिहिलेली एक कथा आहे, म्हणजे भाऊ रसूल मुंबईचे सावकार आणि त्यांनी महाराजांना नवस केला होता, तर असं असं आणि मग नवस फेडला नाही, तर ते भाऊ रसूल नव्हे, मुलगा रामचंद्र. भाऊ रसूल आहे त्यांची भरभराट झाली होती, परंतु इंग्रजांनी तो भाऊचा धक्का बांधून घेतला, तर ते कफल्लक झाले होते, त्यांच्याजवळ काही पैसे नव्हते आणि ते स्वामींना काही नवस वगैरे बोलले नव्हते. मुलगा आहे रामचंद्र, ते स्वामींकडे यायचे आणि तेव्हा तिथे काय मठाचं काम चालू होतं. त्यावेळेला 200 ह्या रौप्य मुद्रिका देईन असं त्यांनी कबूल केलं होतं. मग पुढे लढाई झाली, हे झालं तर त्या ह्याच्यामध्ये युद्ध झालं आणि कापसाचे भाव गडगडले, चुलत भावाला ते गहा हे जामीन राहिले, चुलत भावाचं सगळं कर्ज त्यांनी पेललं आणि स्वतः हातात काही पैसा अडका उरला नाही. आणि पार्वती निवास म्हणून मोठं त्यांचं घर होतं, तर दुपारच्या वेळेला अतिथी अभ्यागत असे ते जेवायला बसले होते. एक छोटा मुलगा तिथे अवतीर्ण झाला, मग तो हळूहळू मोठा होत गेला आणि तो म्हणाला आमच्या 200 मुद्रिका तू देत नाहीस. त्यांच्या लगेच प्रकाश पडला, ते म्हणाले नाही नाही मी देईन, म्हणजे आपण केलेलं नवस आणि आपण तो पूर्णपणे विसरून गेले त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी क्षमा मागितली आणि महाराजच ते प्रकट झाले होते, महाराज तिथून गायब झाले. मग ते अक्कलकोटला गेले, त्यांनी हे केलं, त्या मुद्रिका वगैरे दिल्या. पण ती कथा जी आहे ती भाऊ रसुलांच्या बाबतीत नाही, मुलाच्या बाबतीत आहे. आणि त्यांच्याकडेही 2-3 पादुकांचे जोड आहेत महाराजांनी दिलेले. या रामचंद्र अजिंक्य यांनाही महाराजांनी दिलेल्या पादुका आहेत, त्या त्यांच्याकडे आता माटुंग्याला त्यांचे पणतू आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळतात. तर पादुकांच्या संदर्भात असं आहे. आता बघा, होळकर इंदूरचे, होळकरांचे सरदार किबे, पुण्यात प्रभात टॉकीज आहे, लक्ष्मी थिएटर किबे, ते त्यांचंच आहे. तर त्या लक्ष्मीबाई स्वामींच्या भक्त होत्या. या सरदार म्हणजे होळकरांचे सरदार किबे आणि किबेंचे दिवाण रावसाहेब ढवळे. तर रावसाहेब ढवळे स्वामींकडे जायचे नेहमी. रावसाहेब ढवळ्यामुळे किब्यांना स्वामींची गोडी लागली आणि महाराजांनी जेव्हा देह ठेवला. आणि आता हे किबे वगैरे एकदम मातब्बर मंडळी, खूप श्रीमंत संस्थानिक अशी सावकार, तर त्यामुळे अक्कलकोटला जाणं येणं, मग अक्कलकोटला तिथे दानधर्म करायचे,
अन्नदान वस्त्रदान वगैरे असं. आणि बाळप्पा महाराजांकडे नोंदी होत्या. बाळप्पा महाराज स्वामींनी जेव्हा देह ठेवणारचं वाटलं, चिन्ह दिसायला लागली, तेव्हा ठराविक लोकांना तारा करून कळवलं की महाराजांची अशी तुम्हाला भेटायचं असेल तर येऊन जा. ते लवकर केल्या, कारण तेव्हा दळणवळणाची साधनं नव्हती. अशा पटकन तुम्ही बसल्यात आणि 8 तासात पोहोचल्यात तसं नव्हतं. त्यामुळे त्यांनी आधीच सगळ्यांना सांगितलं होतं की महाराजांची परिस्थिती ही नाही आहे, म्हणजे त्यांची तब्येत बिघडलेली आहे, ते आपले फिरतायत हे करतायत, परंतु त्यांचं जर तुम्हाला दर्शन हवं असेल तर तुम्ही येऊन जा. हे किबे आले, किबे आले. आणि महाराज तेव्हा शेवटच्या दिवसांमध्ये काय वस्तू त्यांच्याकडे होत्या, कुणी दिलेलं वस्त्र असेल काय असेल ते सगळ्यांना देत होते, तर त्यांना काही नको होतं. पण ते म्हणाले की महाराजांचं अस्तित्व आपल्याकडे कायमचं राहिलं पाहिजे, काय करावं काय करावं असं किबे विचार करत होते. मग त्यांना सुचलं, त्यांनी काय केलं, चंदन आणलं, चंदनाची पावडर आणली. चंदनाची पावडर त्यांनी एका परातीमध्ये ती कालवून त्याचा लेप तयार केला चंदनाचा, असा व्यवस्थित असा प्लेन. आणि महाराजांना सांगितलं त्याच्यावर तुम्ही उभे राहा. त्या परातीत महाराज उभे राहिले, त्याच्या शेजारी त्यांनी पितांबर टाकला होता. आणि मग त्या परातीतून महाराज पुन्हा त्या पितांबरावर उभे राहिले, तर ते चंदनी ठसे महाराजांच्या पादुकांचे उमटले तिथे. ते चरण कमल त्या किबेंकडे आजही आहेत. आता त्यांचे बरेचसे नातेवाईक आहेत ते परदेशात वगैरे असतात, परंतु ती त्यांनी फ्रेम करून ठेवले, तर ते चंदनी ठसे महाराजांचे कायमचे आता गेले 150 वर्ष झाली, पण ते जसेच्या तसे आहेत. आता अक्कलकोटमध्ये करजगीकर नावाचं कुटुंब आहे, त्यांच्याकडे छोटस जातं आहे आणि त्या जात्यावर स्वामींच्या पादुका उमटल्या असं मला एकाने सांगितलं. अजून मला ते करजगीकर सापडले नाहीत, पण त्याची वस्तुस्थिती अशी आहे, त्यांची जी पणजी होती ती महाराजांची परमभक्त होती आणि ती महाराज दिसल्याशिवाय रोज अन्नपाणी ग्रहण करत नसे. महाराजांना हे सगळं माहिती होतं. आता 3-4 दिवस महाराज गेले की 4 दिवस ती म्हातारी काही खात नसे. महाराजांना ते वाईट वाटायचं. एकदा महाराज आले आले आणि मला म्हणाले आज एकादशी आहे, परंतु तू पिठलं भाकरी कर, पिठलं भात कर, आपल्याला मला जेवायचंय. मग तिने पिठलं भात वगैरे केला, महाराजांना नैवेद्य केला, ते म्हणले तू पण माझ्यासमोर बस. तिलाही बसायला लावलं, दोघही त्यांनी प्रसाद तो ग्रहण केला. महाराजांनी थोडा वेळ वामकुक्षी केली आणि निघाले. तेव्हा जाताना इकडे तिकडे पाहत होते, ते छोटं जातं होतं बाजूला. महाराज त्यावर उभे राहिले आणि म्हणाले की माझी वाट पाहत राहू नकोस आणि अन्न ग्रहण करायचं नाही असं करायचं नाही, हे तुला कायमचे चरण कमल दिले, त्यांचं दर्शन घे आणि हे कर, म्हातारी आहेस तर माझ्यासाठी अशी ताटकळत राहू नकोस. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा तिच्यासाठी. मी महाराज रागीट बिगीट वगैरे होते किंवा हे होते ते तसं नव्हतं, तर ते सहृदय होते, करुणा त्यांच्या मनामध्ये होती. आणि जी व्यक्ती जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव, तसं त्याचा भाव ओळखून महाराज त्याच्यावर कृपा करत असत. अशी करोडो लोकांवर कृपा केली. आणि बघा तुम्ही, आता महाराजांना जाऊन 144 वर्ष झाली, पण आजही अब्जावधी लोक, संपूर्ण जगभरातले लोक त्यांची उपासना करतात आणि अशक्य ते शक्य करतील स्वामी ही त्यांची आहे, किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर त्या वाक्यांचा किंवा त्याचं हे प्रत्यय लोकांना येतो आणि अक्कलकोटमधली गर्दी दिवसेंदिवस तिकडे अशी वाढतच चाललेली आहे. तर किबेंचं तुम्हाला मी सांगितलं, रावसाहेब ढवळेंचं तुम्हाला मी सांगितलं आणि अरवारी नावाचं एक कुटुंब आहे. अरवारी हे दाक्षिणात्य कोचीन कारवार इकडचं, त्यांची गलबत जहाज वगैरे होती. ते कुटुंब गलबत जहाजांच्या निमित्ताने महाराष्ट्रात आलं आणि पुढे स्वामींच्या कृपेने ते महाराष्ट्रातच स्थायिक झालं. त्यांच्याकडे स्वामींच्या पादुका आहेत. राधाबाई राजाध्यक्ष नावाच्या गिरगावात राहणाऱ्या एक बाई होत्या, स्वामींच्या भक्त होत्या आणि खूप श्रीमंत होत्या. मालाडला वगैरे त्यांची खोती, मोठी शेती वगैरे सगळं होतं.
महाराजांकडे त्या जायच्या, महाराजांनी दिलेल्या पादुका त्यांच्याकडे होत्या, महाराजांचे उत्सव वगैरे त्या करत असत आणि उतार वयामध्ये ते करणारं कोणी नव्हतं म्हणून ह्या अरवारींकडे पादुका दिल्या. त्या पादुका अरवारींकडे वेंगुरलेल्या तुम्हाला बघायला मिळतात. तर महाराजांच्या पादुकांच्या संदर्भामध्ये कितीतरी लोकांचं असं सांगता येईल की त्यांच्या पाकडे पादुका आहेत. नगरला नानारेखींच्या मठामध्ये आहेत, चेंबूरला सिद्धाबाईंनी आहेत, त्या त्या कांदेवाडी मठातल्या त्यांनी नेलेल्या. परंतु तिथे काही पादुका नव्हत्या म्हणून स्वामींच्याच संगमरवरी पादुका बाळप्पा महाराजांनी स्वतः तिथे स्थापन केल्या. आता तुम्हाला सांगते की विष्णुपंत पानवळकर म्हणून होते ते. विष्णुपंत पानवळकर अक्कलकोटच्या वटवृक्ष देवस्थानमध्ये काही काळ पुजारी होते आणि बाळप्पांचे शिष्य. देवळे दाभोळे नावाचं संगमेश्वर तालुक्यामध्ये कोकणामध्ये एक जोड गाव आहे, तर ते देवळ्याचे ते मूळ हे आणि वडील दशग्रंथी ब्राह्मण असं. वयाच्या 15व्या वर्षी महाराजांची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटला गेले होते. अक्कलकोटला महाराजांचं दर्शन झालं, परत आले, त्यानंतर मग त्यांचा संसार वगैरे झाला आणि ते कोल्हापूरला सहज गेलेले असताना बाळप्पा महाराज कोल्हापूरला घाणेकरांकडे आलेले होते. तिथे त्यांची ओळख झाली, तिथे त्यांचं अपमृत्यू होता. बाळप्पा महाराजांनी 2 महिने त्यांना तिथे ठेवून घेतलं आणि रोज देवांसाठी जास्वंदीची किंवा लाल फुलं तो आणून द्यायची. लाल फुल म्हणजे रक्ताशी संबंधित आलं ते. काही काय त्यांना आता रोग झाला होता माहिती नाही, परंतु लाल फुलं आणायची आणि हे करायची अशी ती ते सगळीकडे फिरून टोपलीभर फुलं आणत असत रोजच्या रोज. 2 महिन्यानंतर त्यांचं ते गंडांतर टळलं आणि बाळप्पा महाराजांबरोबर ते अक्कलकोटला गेले. वटवृक्ष देवस्थानात होते. नंतर आता तू मुंबई जा म्हणून सांगितलं बाळप्पा महाराजांनी, पादुका देऊन मुंबईला आले आणि विठ्ठल सेटलवाड वगैरे मोठमोठ्या लोकांच्या त्यांच्या ओळखी झाल्या. कारण महाराजांची विभूती आणि तीर्थ एवढं ते द्यायचे. अत्यंत निस्पृह होते, कुणाकडनं कधी त्यांनी पैशाची अपेक्षा केली नाही आणि सगळे लोक म्हणत की आमचं असं असं काम झालं, आम्हाला शेकडो रुपये मिळाले, तुम्हाला आम्हाला काहीतरी द्यायचंय. ते म्हणायचे नको, मला मला काही नको, घ्यायचे नाही ते. आणि ते कांदेवाडी मठाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती, ते सांभाळत होते. आणि मग नंतर असं झालं, त्यांच्या असं मनात आलं की आपलं मूळ गाव कोकणात आहे आणि कोकणात म्हणावं तसं महाराजांच्या भक्तीचा किंवा ह्याचा अजून प्रसार झालेला नाही, तर हे लोक म्हणतायत आपण थोडीशी जमीन घेऊन तिथे जो स्वामींचा मठ काढला असं त्यांच्या मनात आलं. आणि मनात आल्यानंतर कोणी विचारतच सांगायचे की तुम्हाला द्यायचे असतील तर पैसे द्या, असं असं मी मठ राशी पडले अक्षरशः. पटापट हे केलं. त्यांचे 3 सख्खे भाऊ गावाला होते, तर ते आणि हे विष्णुपंत मिळून चौघाने मिळून 90 एकर त्या काळी जमीन खरेदी केली. 90 एकर जमीन करून तिथे काही पडीक जमीन होती तर तिथे भराव घालून तिथे झाडं लावली, तिथे 2 विहिरी खणल्या आणि बघता बघता 50 माणसांचं कुटुंब राहील एवढा मोठा आलिशान घर बांधलं. आणि तिथे स्वामींनी दिलेल्या पादुकांची स्थापना केली. त्या पादुका तुम्हाला आजही त्या मठामध्ये पाहायला मिळतात. दाभोळे नावाचं गाव आहे. संगमेश्वरहून रत्नागिरीला जाताना टाक्याचा माळ अशी पाटी दिसते तुम्हाला. टाक्याचा माळ म्हणजे त्या गावामध्ये पाण्याचं जरा दुर्भिक्ष आहे आणि उंचावर पठारावर एक मोठं टाकं म्हणजे पाण्याचं तळ म्हणून ते टाक्याचा माळ म्हणतात. तो स्टॉप आहे. तिथे उतरून थोडं खाली गेलं की आहे. आता काय झालं, पुढे या पानवळकरांच्या वंशजांचं मुंबईतच त्यांचं हे असल्यामुळे त्यांनी त्यांचं लक्ष राहिलं नाही जास्ती, त्यामुळे आता मठाची जास्ती जमीन वगैरे काही शिल्लक नाहीये, परंतु मठ व्यवस्थित आहे. तिथे दिवाबत्तीची सोय होते. असे किती गोपाळबुवा केळकरांनी मार्कंडीला चिपळूणला मठ काढला. महाराजांनी दिलेल्या पादुका तिथे आहेत. वेंगुर्ल्याला आनंदनाथ महाराजांच्या पादुका आहेत, स्वामींच्या पादुका तिथे आहेत, त्यांची समाधी तिथे आहे. गावोगाव म्हणजे कोकणामध्ये सुद्धा प्रचंड हे झालं. आता पंडित भातखंड्यांचं तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं, त्यांच्या आजीला ती बाणगंगा तलावाला प्रदक्षिणा घालायची. बरेच वर्ष मुलबाळ नव्हतं आणि महाराज तिथे बसलेले असत आणि ती कानडी होती, तिला मराठी बोलता यायचं नाही, त्यामुळे महाराजांचे तिचं संभाषण काहीच व्हायचं नाही. पण महाराज अंतर्ज्ञानी असल्यामुळे तिला बघायचं की
सासूने तिच्या सांगितलं होतं तलावाला प्रदक्षिणा रोज घालायची, ते घालायची. महाराज तिथून जेव्हा निघाले मुंबईहून, तेव्हा महाराजांनी तिच्या ओटीमध्ये त्या पादुका टाकल्या चिपळ्यांच्या आकाराच्या. आणि मग 1860 साली त्यांचा जन्म झालाय पंडित भातखंड यांचा. आणि त्या पादुका डोंबिवलीला एव्हरेस्ट सोसायटीमध्ये त्यांच्या पंतवाकडे आहे. उन्हाळे म्हणून राजापूर जवळ गाव आहे, तिथे खाजगीवाले म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या पादुका आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी महाराजांनी दिलेल्या पादुका आहेत, त्याची मंदिरं आहेत. आणि त्या पादुकांचं व्यवस्थित जतन होतं. नगरला आहे, नगरला सावेडी रोडला आहे, त्यानंतर जीवापलीकडे हे लोक ते जपतात. आता सुंदराबाईला मिळालेल्या पादुका सुंदराबाईच्या ह्याच्यात मी तुम्हाला सांगितल्या, त्यांच्या भावाला मिळालेल्या यत्नाळा पादुका खडावा त्या यत्नाळकरांकडे आहेत, पाटील त्या लोकांकडे आहेत. आणि देह ठेवला तेव्हा सुंदर आहे ह्या तुझ्यासाठी नाही बरं, ह्या तुझ्या नातवासाठी असं महाराजांनी सांगून चर्म पादुका दिल्या. त्या पादुका त्यांचे वंशज आता घरोघर घेऊन जातात, तुम्हाला त्याचं दर्शन अशा लांब सडक सुरेख पादुका आहे. नंतर एक संन्यासी, त्या म्हणजे बघा तुझ्या नातवासाठी आहेत. आता तुम्ही चरित्रामध्ये बघाल तर नातू 1.5 वर्षाचा होता तेव्हा असा त्याच्यात उल्लेख येतो. मी विचार केला की तो 1.5 वर्षाचा नातू मोठा झाला असेल, काय झालं त्याचं, काय नाव होतं त्याचं, तो खूप शोध आम्ही घेतला. आणि त्यांचं नाव श्रीनिवास काडगावकर असं होते. ते स्वातंत्र्य सैनिक होते, ख्याल गायक होते. लोकमान्य टिळकांच्या प्रत्येक सभेमध्ये संपूर्ण वंदे मातरम गात असत. 1968 साली कलकत्त्याला जी सभा झाली त्यावेळेला वंदे मातरम गाऊन ते खाली बसलेले फेटा घातलेला फोटो आम्हाला तो मिळाला. आणि खूप काम त्यांनी केलं इंग्रजांच्या विरुद्ध, त्यांच्यावर पकड वॉरंट होतं. आणि अनेक ठिकाणी ते जलसे करत, आणि एक मुस्लिम होता तो एक अधिकारी इंग्रजांनी नेमला होता त्यांना पकडायचं म्हणून, तो अनेक ठिकाणी जायचा, त्यांना कळायचं की ह्याचे ह्यांचा इथे जलसा आहे गाणं आहे, यायचा तो तिथे बसायचा पुढे, त्याला सांगायचं हेच आहे, त्यांना पकडायचंय. तू ती मैफिल संपली की तो पुढे जायचा, तर काहीतरी कुत्रच दिसायचं, माकडच दिसायचं, आणि ते श्रीनिवास काळगावकर व्हायचं व्हायचंय. शेवटी तो सलीम का काहीतरी असं त्याचं नाव होतं, त्यांनी ती नोकरी सोडून दिली आणि त्यांचा शागिर झाला, त्यांच्याकडे गाणं वगैरे तो शिकला. असा तो नातू श्रीनिवास काळगावकर, त्यांचे सख्खे वंशज पुण्यामध्ये आहेत आणि त्यांच्याकडे त्या पादुका आहेत. तर पादुकांबद्दल किती सांगावं तेवढं थोडं आहेत. आणि महाराजांच्या पादुका म्हणजे साक्षात महाराजच. आजही अनेक ठिकाणी, आता बघा अक्कलकोटला वटवृक्ष देवस्थानमध्ये पादुका आहेत महाराजांच्या, आपल्याला तिथे दर्शन करतं, पण त्या कुठे बाहेर येत नाहीत. सभानी मठामधल्या मध्येही महाराजांच्या कितीतरी कफनीपासून कितीतरी वस्तू आहेत, पण त्यातल्या एक पादुकांचा जोड मुंबई पुणे सगळीकडे फिरत असतो. लोकांना वाटतं आपल्या घरी यावं येवावं, तर ते मिळत असतात. गुरु मंदिरामध्ये महाराजांच्या पादुका आहेत, बाळप्पा महाराजांना मिळाल्या, बाळप्पा महाराजांनी अनेकांना दिलेल्या स्वामींच्या पादुका आहेत. तर नुसत्या पादुका म्हटलं तर एक एक सांगता येईल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काहीतरी बोलू, आता तुर्तास आपण थांबूया. नमस्कार.